नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कांदा उत्पादक शेतकरी म्हणून मंदीच्या मानसिकतेमध्ये राहू नये असा सल्ला शेतमाल अभ्यासकांनी दिलेला आहे तर मित्रांनो काय नेमकी माहिती शेतमाल अभ्यासकांनी दिली आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो यंदा देशात उन्हाळ्या कांद्याच्या क्षेत्रात वाढ ही जरूर झालेली आहे पण एकरी उत्पादकतेमध्येही कमालीची घट झालेली आहे रोगराईमुळे वीज टंचाईमुळे कांदा पिकाचे पोषण न झाल्यामुळे गोल्टा गोलटी यावर्षी जास्त पिकलेले आहे परिणामी एकूण देशांतर्गत पुरवठा हा गेल्या वर्ष इतकाच राहण्याचा प्राथमिक अनुमान सध्या तरी आहे म्हणजे गेल्या वर्षी जितका कांद्याचा पुरवठा होता तितकाच पुरवठा यावर्षी राहण्याचा अनुमान सध्या तरी आहे आणि दुसरीकडे प्लस पॉईंट हा आहे की यंदा कोरोना प्रतिबंध नाहीत हॉटेल सुरू आहेत लग्नसाराही जोरदार चालू आहे निर्यातीसाठी सध्याच्या रेटला चांगली पडतळ आहे तर सारांश असा आहे की यंदा देशांतर्गत उन्हाळ क्रॉप साईज जवळपास गेल्या वर्षाइतकीच आहे तर तुलनेने कांद्याची मागणी व उठाव मात्र चांगला राहणार रा आहे म्हणून एक शेतकरी म्हणून आपण तरी मंदीच्या मानसिकतेमध्ये राहू नये तर मित्रांनो शेतमाला अभ्यासकांनी जो काही सल्ला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिला आहे तो आपण का, या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तर सल्ला असा आहे की मंदीच्या मानसिकतेमध्ये आपण राहू नका जरी कांद्याचं क्षेत्र यावर्षी लागवड वाढलेली असली तरी बऱ्याचशा ठिकाणी कांद्याची ही रोगराईमुळे विज विस्त, विष टंचाईमुळे कांद्याचं पोषण हे नीट झालेलं नाही आणि त्याचमुळे कांद्याचा साईजही बनलेले नाही त्यामुळे एकूणच इथं एकरी उत्पादकतेमध्ये घट येणार आहे आणि मागील वर्षी कोरोनाचे प्रतिबंध होते हॉटेल बंद होते सराई बंद होती आणि त्यामुळे यंदा कांद्याला मागणी किंवा उठाव हा चांगला राहू शकतो असा अंदाज आहे तर आपण मंदीच्या मानसिकतेमध्ये राहू नये तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा